नमस्कार, अंजनीस फूड स्टफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. कडक उन्हाळ्यात सर्वांनाच सतत थंडगार सरबत प्यावीशी वाटतात, पण बाजारात मिळणारी कोल्ड्रिंक्स शरीरासाठी हानिकारक असतात. म्हणूनच आज मी शरीराला थंडावा देणारी आणि शरीरातील उष्णता कमी करणारी दोन सरबतं कशी करायची ते दाखवणार आहे. कोथिंबीर, पुदिना, धणे, जिरे, लिंबू हे सर्व शरीरातील उष्णता कमी करते, तसेच आपले डायजेशनही सुधारते. धणे जिरे सरबत स्त्रियांना होणाऱ्या युरिन इन्फेक्शनच्या त्रासातही खूप उपयोगी आहे. आधी आपण लिंबू पुदिना सरबत कसे करायचे ते पाहूया. इथे आपण सरबत बनवण्यासाठी अर्धा वाटी पुदिना घेतलेला आहे, अर्धी वाटी कोथिंबीरीची पानं आहेत. ही चवीनुसार साखर आपण वापरणार आहोत. इथे दोन लिंबाचा रस काढून घेतलेला आहे. इथे मी हे सेंधव मीठ घेतलेलं आहे. आपण साधं मीठ किंवा काळं मीठही वापरू शकतो. जर काळं मीठ वापरलं सरबतासाठी तर त्याबरोबर थोड्या साध्या मिठाचा वापर करावा लागतो, पण हे जर सेंधव मीठ किंवा हे जे गुलाबी कलरचं मीठ असतं ते जर वापरलं तर साधं मीठ वापरायची गरज नाही. आणि हे भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे, ही आपण लागेल तशी वापरणार आहोत. या साहित्याव्यतिरिक्त आपल्याला पाणी आणि बर्फ लागणार आहे सरबतासाठी. तर आपण सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर आणि पुदिना वाटून घ्यायचा आहे. आणि हे वाटून घेत असताना आपण थोडा लिंबाचा रस घालणार आहोत ह्याच्यात, कारण पुदिना मिक्सरला लावला वाटायला घेतला की तो लगेच काळा पडतो, त्याची पेस्ट काळी होते, कलर चेंज होतो. म्हणून आपण थोडा लिंबाचा रस घालून हे मिश्रण वाटून घेणार आहोत. आता इथे आपली कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट तयार आहे. आता आपण सरबत बनवायला घेऊया. इथे ग्लासमध्ये सर्वात आधी आपण बर्फ घालून घेऊया. त्यानंतर आपण जी कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट केली होती ती घालायची आहे. एक दोन चमचे ही पेस्ट आपण एका ग्लासासाठी घालू शकतो. त्यानंतर चवीप्रमाणे साखर घ्यायची आहे, थोडं मीठ घालायचं आहे, थोडी जिरे पूड आपण घालणार आहोत, त्यानंतर थोडा लिंबाचा रस घालायचा आहे. त्या ग्लासामध्ये आपण पाणी घालून घेऊया. बर्फ घातलेला आहे त्यामुळे मी साधंच माठातलं पाणी वापरते आहे. थंडगार पाण्याचाही वापर करू शकतो आपण. आणि हे मस्त सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साखर व्यवस्थित विरघळू द्यायची आहे. हे आपलं छान कोथिंबीर पुदिना लिंबू सरबत रेडी आहे. उन्हाळ्यात अगदी उपयोगी असं, शरीराची उष्णता कमी करणारं आणि एनर्जी ड्रिंक म्हणूनही आपण ह्याचा वापर करू शकतो. तुम्ही पाहू शकता कलरही किती छान आलेला आहे सरबताचा. आता आपण आणखीन एक दुसरा सरबत पाहूयात उष्णतेसाठीच, ते म्हणजे धणाजिरा सरबत. तर त्यासाठी मी एक मोठा चमचा धणे आणि एक मोठा चमचा जिरं हे भिजत घातलं होतं. जवळजवळ 2-3 तास अगोदर हे मी धणे आणि जिरं भिजत घातलं होतं. तुम्ही रात्रभरही भिजत घालू शकता. आणि आता हे आपण उकळून घेणार आहोत. दोन्ही एकत्र करून 15-20 मिनटं हे आपण उकळून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल की ह्याचा अर्क छान निघून येईल. असंच आपण जर मिक्सरला लावलं तर तेवढा अर्क निघणार नाही, म्हणून आपण उकळून घेणार आहोत. पण जर रात्रभर तुम्ही भिजत घातलं असेल तर उकळून घेण्याची गरज नाही, तसंच तुम्ही डायरेक्ट मिक्सरला लावून घेऊ शकता. एक स्टीलचं पातेलं घेऊन मी त्यात धणे जिरे काढून घेते. ज्या पाण्यात आपण भिजत घातले होते धणे जिरे त्या पाण्यासकटच घ्यायचं आहे, त्या पाण्यातच उकळून घ्यायचं आहे आपल्याला. ह्यात थोडं मी आणखीन पाणी वाढवते.
आता हे मिश्रण मी 10 ते 15 मिनटं छान उकळून घेणार आहे. आता इथे हे धणे जिरे उकळून छान झालेलं आहे. जेवढं मी पाणी घातलं होतं ते अर्ध प्रमाण झालेलं आहे. आता 10 ते 15 मिनटं छान उकळून घेतलेलं आहे. आता हे आपण गाळून घेऊन धणे जिरे मिक्सरला लावून घेणार आहोत. आता आपण हे धणे जिऱ्याचं पाणी गाळून घेऊयात. फक्त धणे जिरे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. हे जे धणे जिरे आहेत ते आपण आता मिक्सरला लावून घेऊया. धणे जिरे मिक्सरला वाटून घेताना थोडं पाणी घालायचं आहे. आता हे धणे जिरे आपलं वाटून झालेलं आहे. आता ह्यात आपण जे बाजूला ठेवलेलं पाणी होतं ते घालूयात. आता हे मिश्रण आपण गाळून घेऊयात. गाळून घेतल्यामुळे त्याचा पूर्णपणे अर्क निघून येईल. जर धणे जिरे असंच आपण खच घेतलं शरबतामध्ये त्याची कचकच लागेल, म्हणून आपण हे गाळून घेणार आहोत. आता हे मिश्रण आपलं गाळून झालेलं आहे. हे थोडं घट्टसर वाटते म्हणून मी ह्याच्यात आणखीन पाणी वाढवते. ह्या डब्याला चवीनुसार मीठ आणि साखर घालायची आहे. मी सेंदव मीठच घालते. आपल्या आवडीप्रमाणे साखर घालूया. साखर आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे आपलं धणा जिरा सरबत तयार आहे. तर इथे मी ग्लासात बर्फाचे फळे घालते. ह्यात आपण हे तयार सरबत आहे ते ओतून घेऊया. असं हे आपलं धणा जिरा सरबत रेडी आहे. हेही अगदी उष्णतेसाठी चांगलं आहे, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी. अशी ही दोन एकदम हेल्दी आणि थंडगार सरबतं तयार आहेत. तुम्ही ही सरबतं करून पहा आणि आवडली तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.